निरंकार अवतारवाणी पद क्रमांक 371 नितांत जरूरी आहे गुरुची कला हस्तक करण्याची तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव तमेव विद्या द्रविड तमेव तमेव देव मम देव देव तमेव माता पिता तमेव। प्रेमा ने बोला शास्त्री जी गुरु आदि गुरु मध्य गुरु अंति गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म आणि असंही संत जनानो लिहिलेलं आहे की गुरु थोर म्हणावा की देव थोर म्हणावा आदि नमस्कार कुनासी करावा समर्था वाटे गुरु थोर आहे जयाच्या कृपेने रघुराज भेटे। हे जे सुंदर जीवन आपल्याला मिळालेलं आहे आमच्यामध्ये संत जनानो हे जे काही इतके सुंदर गोड बोल आहेत एकमेकाला संत जनानो सहाय्य करण्याची जी वृत्ती आमच्यामध्ये आहे हे युगायुगामध्ये संत जनानो भक्ताला गुरु शिकाला गुरुकडूनच मिळालेली आहे। आमचे राजूजी सांगत होते की हर पल सुंदर हर युग सुंदर अगर मानव जीवन हो सुंदर कुठल्याही युगामध्ये जन्म झाला पण त्या जन्मामध्ये जर गुरु मिळाला नाही तो इतिहास पण आपल्याला माहित आहे धृतराष्ट्राचा इतिहास माहित आहे दुर्योधनाचा इतिहास माहित आहे रावणाचा इतिहास माहित आहे कंसाचा इतिहास माहित आहे। गुरु यांच्या जवळ नव्हता अशा ती काही गोष्ट नाही पण गुरु कृपा नव्हते झालिया गुरु कृपा पूर्ण सर्वत्र ठावे पार ब्रह्म झालिया गुरु कृपा पूर्ण देव तर दिसू लागला सगळीकडं पण विशेष कृपा आज आमच्यामध्ये किंवा युगायुगामध्ये हे विवेक आणि अविवेक हे दृश्य समाजामध्ये दिसतच राहिलेलं आहे मनुष्यामध्ये ते पाहायलाच मिळालं संत जनांना। प्रत्येक युगामध्ये बघा गुरु होता पण गुरुच्या संपर्कामध्ये जे आले त्यांचा इतिहास बनला त्यांची आज देखील पूजा होते आहे। पूजा आणि सत्कार मनुचा जग दिसते वेडे अरे या वेड्यांचे जग हे गाईल उद्या पवाडे। दुर्योधनाचा धडा शिकवला जातो नाव ठेवलं जातं मुलाचं मंदोदरी नाव आहे बघा समाजामध्ये रावणाची पत्नी होती मंदोदरी है ना तिचं नाव आहे समाजामध्ये बघायला मिळतं मी आज बराच फिरतो अनेक ठिकाणी मंदोदरी नाव आहे पण शूर्पणखा नाही राम नावाने सगळीकडे कितीतरी असतील पण रावण दुर्योधन कंस मामा आहेत
नाही अजून कंस आहे पण नाव नाही ठेवले जात ना का, कारण गुरु नाही मिळाला, गुरुची कृपा झाली नाही. आणि ज्याचा ज्याच्यावर गुरुची कृपा झाली, देहात असताना देखील त्याचे पोवाडे गायले गेले. काय कमालचा माणूस आहे, काय कमाल आहे, काय सुंदर जीवन आहे, काय परोपकारी जीवन आहे, आहे ना. आणि ज्यांच्या जीवनामध्ये गुरु नाही आला त्याचे पण पोवाडे गायले जातात ना. देह त्यागिता, देहामध्ये असताना देखील आणि सुटल्यानंतर तर काय. कबीरा हम जब पैदा हुए हम रोए जग हसे, अब ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोए. कि भला माणूस होता, फार सुंदर माणूस, याच्याकरता मनुष्य जन्म मिळालेला आहे. देह त्यागिता मागे कीर्ती उरावी, मनासा जनाहित क्रिया करावी. ती क्रिया करायची आहे. कुठली क्रिया? गुरुच्या जवळ जायचं आहे, गुरुकडून ती कला प्राप्त करायची आहे, ज्याच्यामुळं देहात असताना सुद्धा पुजतील. या ना महाराज, आमच्या घरी चरण लावा ना. काय कारण? महाराज आमच्याकडं प्रसाद दिला या का. त्यांच्या येण्यानं जर उद्धार होत असेल, महात्मा पांडुरंग महाराज म्हणायचे, अरे तर जाऊया, घरी बसून काय करायचं आहे. आपल्या जाण्यानं त्यांना जर आनंद मिळत असेल, आपल्या जाण्यानं त्यांचा जर गुरुभक्ती विश्वास वाढत असेल, आपल्या जाण्यानं गुरुला त्याला काही द्यायचं असेल, घरी काय बसतो. काय या संतांचे युगायुगामध्ये झाले. मिशननंच आज देण दिलेली अशातली काही गोष्ट नाही. मिशनचे तर फार मोठे उपकार आहेत, भयंकर. गावागावामध्ये, खेड्या खाड्या पण, छोट्या छोट्या गावामध्ये, शहरामध्ये, कुठेही जा. काल आम्ही सहज ती मच्छी मार्केटमध्ये बघायला गेलो. नाव आहे ना की बाबा इथे एक मच्छी मार्केट, बघूया काय. तिथेही आमच्या महात्मांचा बिझनेस अहो सोडून आले आम्हाला बघितल्यानंतर. एक माऊली, तिनं तर संत जनानं चहा पाजला आम्हाला सगळ्यांना. गुरु मिळाला, ज्याला गुरु मिळाला त्याचं जीवन धन्य झालं, हे ना. बाकीचा मग ऍक्सिडेंट झाला, बाकीचं संत जनानं काही राहिलं नाही, शिल्लक नाही राहिलं. शिल्लक राहिलं पाहिजे. जोपर्यंत संत जनानं युगामध्ये साधू संत महात्माचे हे ब्रह्मांड चाललेलं आहे, विश्व चाललेलं आहे, भक्ती चाललेली आहे, तोपर्यंत या साधू संत महात्म्यांचे निरंकार मिशनचे जे सदस्य, आता आपण ज्यांचे नावं घेत होते, ऋषी व्यासदेव असतील, महात्मा पांडुरंगजी असतील, अनेक महापुरुष, ती फळीच एक वेगळी होती, अजून पण आहे. कारण गुरु मिळाला, परोपकार केला यांनी, आपलं जीवन धन्य बनवलं. ते आमचे जुन्नरमध्ये भागवत म्हणून आहे, संचय हे आहेत, अधिकारी आहेत सेवादचे. ते नेहमी एक उदाहरण सांगतात. एक मनुष्याचा ऍक्सिडेंट झाला, डॉक्टरने विचारलं काय झालं, म्हणला ऍक्सिडेंट झाला. कसं काय झाला? गाडीवरून पडला का? तुला धडकलं कोणी? नाही म्हणलं, मला नाही कोणी धडकलं, आहे ना, मी गाडी चालवत होतो. पहिलं वळण आलो म्हणून वळलं, दुसरं वळण आलं म्हणून वळलो, तिसरं वळण नव्हतं तरी वळलो. मग आता काय करायचं? गुरु आला ना, कळत नाही त्याला काय करायचं, आहे ना. आमचं पांडुरंग महाराज गुरु काय करेल ना, आहे ना. सत्संग, सेवा, नामस्मरण कशा करता? हा युगो जाण्यासाठी, मीपणा जाण्यासाठी.
सगळ्यात जर जगात खोटं काही असं तर मी आहे. मी आहे तर नाही खोटं, पण ते मी सगळीकडंच आहे. खोट आहे पण आहे सगळीकडं. खोट्याची फार चालती आहे ना. सत्य तर चालत नाही का? नाही चालत. सत्य कधी पराजित होत नाही. ते अण्णा हजारेच्या गावी गेलो होतो, तिथे लिहिलं होतं की सत्य जे आहे ना परेशान होऊन जात. परेशान होतं सत्य. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, बाबा हरदेवजी महाराज परेशान झाले. समाजाला सुधरता सुधरता परेशान होतं पण पराजित होत नाही. का होत नाही? कारण सत्य ते सत्यमेव जयते. आज ना उद्या त्याला ते प्रकट व्हावं लागत. म्हणून मित्रांनो, गुरुची फार मोठी आवश्यकता आहे. गुरुपाशी जी कला आहे ना, ती कला संत जनानं प्राप्त. किती वय होतं ज्ञानेश्वर माऊलीचं? सद्गुरु मिळाला आणि सद्गुरुपाशी भल्याची कामना केली. आता आम्ही श्रवण केलं, भला करो सबका प्रभू, सबका हो कल्याण का? कारण कळवळ आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे की सगळ्यांचं भलं होऊ दे, माझ्यासारखं सगळ्यांचं जीवन होऊ दे, काय मी आनंदात आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं कथन आहे. परेशान झाले होते ना, मग मुक्ताबाई म्हणली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अरे तूच जर असं केलं तर या अज्ञानी लोकांना हे तर वादच करत राहतील ना, समाजाला तर बिघडतच राहतील ना. माणसाला कळतं नाही असं नाही, आपल्याला काही न्यायचं नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी करता नाती एकमेकापासून दूर होऊन जातात. जमीन तिथंच आहे, त्यांचं दत्ता लाटगीची सांगतात है ना. सात बारा अनेकाच्या नावावर झालं, जमीन तिथंच, माणसं गेली निघून. गुरुची आवश्यकता. गुरु जर मिळाला ना, कारण गुरुपाशी ती कला आहे. गुरु ब्रह्म ज्ञान देऊन सत्संगाच्या द्वारे, सेवेच्या द्वारे, नामस्मरणाच्या द्वारे हा जो युगो आहे, मी पण आहे ना, काही इतिहास बनत नाही. स्वतः आनंद घेत नाही, दुसऱ्याला पण आनंद देत नाही. हा दोन शिव्या जर कुणाला दिल्या, साधा महात्मा आमचा चंद्रकांत कांबळे, नेहमीची शिकवण न विचारता काल आले तर रात्रभर झोपले नाही. आता एखाद्याला शिव्या शाप दिला, लागल त्याला झोप. आता ज्याला दिला तेव्हा तो झोपून जाईल. ज्याला गुरु मिळाला है ना, तो शांत झोपेल. पण ज्यानं दिल्या कुठंतरी फिलिंग होतं की अरे मी हे बरं नाही केलं. कधीतरी होतं, उतरत्या वयामध्ये का होईना फिलिंग होतं, मग फार त्रास होतो. गुरुची कृपा आहे ना. गुरु मिळाला पाहिजे. गुरु ज्याला मिळाला त्याचं जीवन धन्य बनलं. आणि कर्माचा सिद्धांत मित्रांनो सगळ्यांनी लक्षात ठेवा, हे ज्ञान याच्या करता दिलं जात आहे की सत्कर्म घडावे. निस्वार्थ मैका दान कर किया ना, सेवा के मैदान में. काय म्हणते बाबाजी की मी कुठं जाईल जेव्हा सेवा करताना तनाची मनाची धनाची, तन समर्पण करतात, मन समर्पण करतात, धन काया वाचा मन केले समर्पण, हाच माझा निर्धार मने सोनार. मी निघून जाईल आणि मग केवळ तू तू राहील. आणि मग तू तू म्हणजे मजा आहे, आनंद आहे. निरशित निश मै कदान कर के आना, सेवा के मैदान में. नम्रता को धारण करना, क्या रखा अभिमान में. है ना, नम्रता पाहिजे. निरशित निष्काम सेवा अमृत के समान है, कहे हर देव गुरु का इसमें. स्वतः गुरु होता काय त्यांना आपल्याला सांगितलंय ना, स्वतः गुरु होते ना, त्यांचं कथन आहे. कहे हर देव गुरु का इसमें छुपा हुआ वरदान है. काय वरदान आहे? नम्र होता, दैवी गुण येतील, जीवन जगण्याची कला प्राप्त होईल, लोक आदर करतील, तुम्हीही लोकांचा आदर करतात. मला एकाने सहज विचारलं, स्टेजवर जे बसलेले महात्मा आहेत त्यांना तुम्ही काय समजता, सद्गुरु स्वरूप का सद्गुरु? म्हणलं सद्गुरु.
सद्गुरु स्वरूप का सद्गुरु स्वरूप अपना सारखी करशी तत्काळ त्यांचंच वचन आहे ना, मग त्यांना आपल्यासारखं केलंय ना, मग समोर बसलेला गुरु आपला तो भाव तो पाहिजे। भले संत जनानं तो मानणार नाही, अहो गुरुच मानत नाही तर म्हणतोय गुरु कधी मी गुरु आहे, हे मिशन आहे। गुरु कधी शिष्य बनवत नाही आणि शिष्य कधी गुरु होत नाही, हे मिशन आहे। आणि जिथं असं आहे ना तिथं संत जनानो आनंद आहे, प्रेम आहे, नम्रता आहे, समदृष्टी आहे, विशालता आहे। संत ते की देव, देव ते की संत, वर्दीमध्ये असतील संत आहे देव आहे, नसेल वर्दी वाजवणार असेल देव आहे। कारण संत ते की देव, ज्याने जाणलं ना तो देवच, ब्रह्म जाणलं ना ही गुरुची शिकवण आहे। आणि या संत जनानं या गुरुच्या या कलेला युगा युगामध्ये प्राधान्य राहिलेलं आहे। बघा तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर जी लोक होती आनंदित होती, प्रभू रामचंद्राबरोबर होती, गो गोपिका काय सुंदर सांगितलं गो गोपिकानी, नको देई मुक्ती देई भक्ती तुझी, नको मोक्ष जो प्रेम आहे भक्ती शिकाय, है ना, की आम्हाला मोक्षच नको आम्हाला भक्ती दे, परमेश्वराची भक्ती दे, है ना। गुरुशिवाय भक्ती कळत नाही, गुरुशिवाय प्रेम नाही। आधी प्रेम पाजरे मग येती अक्षरे, आधी प्रेम पाजरे, प्रेमच पाहिजे बस, ही प्रेम योनी आहे। आणि असं जे जीवन जगले ना त्यांच्याकरता मला ते नेहमीत्या अनिरुद्ध त्यांची गीताच्या दोन लाईन आठवतात, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन असे जन्म पाहिजे, असा मनुष्याचा जन्म जो नराचा नारायण झाला, भक्त बनला, संत बनला, सासू बोले सुन लागे असं नाही कोड्यात टाकायचं नाही, सरळ मार्ग आहे। तसं फार अवघड आहे मनुष्य होणं, मनुष्य होणं फार अवघड आहे। पण समजा एखादा समुद्र नदी पार करायची अवघड आहे, पण होडी जर मिळाली तर सोपं आहे ना। म्हणून आमचा वाणी साहेब सांगत होते अवघड आहे, पण गुरुचा जर आधार घेतला, गुरु जर मिळाला तर एकदम सोपं आहे ना। तुका म्हणे सोपे आहे शहाणा तो घेत असे, शहाणं व्हायचंच नाही ठरवलं तर। आमचे पांडू महाराज एक गोष्ट सांगायचे, एक माणूस म्हणलं गायला शेपूटच नाही, अरे म्हणलं कसं काय नाही, सगळं गाव म्हणायचं त्याला समजायचं, ते म्हणायचं नाही गायला शेपूटच नाही। त्याची बायको म्हणजे असं काय करता, अहो गायला शेपूट असतं ना, तो म्हणलं मला पण माहित आहे पण मला मान्यच करायचं नाही ना मग असं आता आड्यानाला काय समजून सांगायचं। गुरुशिवाय गती नाही, गुरुशिवाय भक्ती नाही, गुरुशिवाय जीवन नाही। आजपर्यंत इतिहास आहे हर युगामध्ये ज्याला गुरु मिळाला त्याचं जीवन धन्य बनलं।